ऑल अबाउट होम चैनल मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण एक छोटंसं टुकडं शिवणार आहे, त्यासाठी मी असं कापड घेतलंय आणि त्याला अस्तर घेतलंय। चला तर मग कटिंग करूया। असं आपण 7 इंच येणार आहोत। जसं तुमच्या टोपड्यांची घडी असेल त्याप्रमाणे तुम्ही घेतलं, कारण बाळाच्या तब्येतानुसार तब्येत जशी असेल तसं टोपडं बसलं जातं। तर मी हे जनरली येईल असं घेतलंय, हे घेतलंय 7 इंच। आणि असं आपण जर हे तुमचं 7 असेल तर हे 8 घ्यायचं आहे, म्हणजे 1 इंच इथे एक्स्ट्रा घेणार आहोत आपण। मग तुमचं 6 असेल तर 7 घ्या। आणि हे आपण कट करून घेणार आहोत। आपण हे कट करून घेतलंय, त्या मापाने थोडंसं एक्स्ट्रा असेल तरी चालेल, असं आपण अस्तर कट करून घेऊया। हे कापड घेतलंय, त्याचं अस्तर घेतलंय, तर जी वरची बाजू असते ती आपण आतमध्ये ठेवणार आहोत। हे कापड उलट सुलट करून आणि आपण तिन्ही साईडला टीप मारून एका साईडला ओपन ठेवणार। तर आपण इथून सुरुवात करूया। इथे आलं की इथे आपण जरा हे करणार पुढे माग आणि कापड काढून घेऊ। आता ही टीप मारून झाल्यावर हे मी थोडस जास्तीच आहे अस्तर, ते कट करून घेऊया। जास्तीच आपण कट करून टाकलंय, आता इथे आपण ठेवलंय ओपन, त्याच्यातून हे कापड पूर्ण पलटी करून घेऊया। हे छानसं पलटी करून झालंय, इथे आपण ठेवलंय पलटी करण्यासाठी। तिथे आपण एक टीप मारणार आहोत आणि संपूर्ण साईडला एक दाब देणार आहोत। हे व्यवस्थित घ्यायचंय आणि इथे आपण टीप मारून तर अशा प्रकारे आपली टीप मारून झाली आहे। आपण जे 8 इंच घेतलं त्या साईडला आपण इथे 1/4 इंचावर एक टीप मारणार आहोत, किंवा 1 इंच घेतलं तरी चालू शकतं, 1 किंवा 1/4 इंच। तर आपण 1 इंचावर इथे मार्किंग करून घेऊया। तर इथे आपण हे करून घेतली आहे 1 इंचाच्या अंतरावर, तिथे एक टीप मारून घ्यायची आपल्याला। टीप मारून झाली की हा पार्ट आपण इथे जोडून घेणार, याचं मध्य काढून घेणार आहोत। म्हणजे हा मध्य आला, तर इथे आपण 1 इंच इकडे आणि 1 इंच इकडे असं इथे 3 प्लेटी घेणार आहोत आणि इकडे 3 प्लेटी घेणार आहोत। तर अंदाजे तुम्ही घेतलात तरी चालेल, हे टोपलं छान बसतं। आधी पण प्लेटी घेतल्या तरी चालेल, 1, 2 आणि बरोबर हे 3। आणि इकडच्या साईडला 3, 1, 2, 3 म्हणजे आपल्या 6 प्लेटी आल्या। थोडी कमी पडत होती म्हणून मी ह्याला जोड लावून एक नाडी बनवणार आहे, इथे आपण जोड देऊया। आता ही आपण इकडे फोल्ड करणार आहोत, इकडे फोल्ड करणार आहे आणि एवढी रुंदीला ठेवणार आहोत। तुम्हाला आवडेल तशी ठेवलीत तरी चालेल। आणि आपण इथे टीप मारून घेणार आहोत। अशा प्रकारे तयार झाली आहे। तर आपण हा इथे घ्यायचंय त्याचा मध्य, किंवा मग हे माप घेऊन तुम्ही अशी घेतलीत नाडी तरी चालेल की हे असं आणि हे एक्स्ट्राचं मानता। तर आपण इथे लावणार आहोत वरतून पट्टी ही, तर याचाही मध्य घेणार आहोत। इथे मध्य येतं, म्हणजे दोन्हीकडं सेम येईल। आणि हे इथे ठेवायचं आपल्याला आणि ही इकडे निम्मी। तर इथे आपण मार्किंग केलंय त्याच्यावर ही पट्टी ठेवणार आहोत, म्हणजे दोन्ही साईडला सेम येईल। आणि इथून आपण टीप घेणार आहोत। इथे मारलंय आपण टीप, हे असं ओपन होतं म्हणून इकडच्या साईडला पण आपण एक टीप घेणार।
अशा प्रकारे आपलं झालंय। तर ही आपलं खाली आहे, तर हे असं घेतलंय, असं घ्यायचंय, दोन्ही नाड्या साईडला आल्या। तर हे पुढचा पार्ट आहे, तर इथे आपण टीप घालणार आहोत, इथे डोक्यावर एक टीप येणार आहे, इथे छोटी टीप घ्यायची आपल्याला। जर तुम्हाला असं टोक आवडत नसेल तर तुम्ही इथे असा गोलाकार करून इथे टीप मारली तरी चालेल। तर मी हे असंच ठेवणार आहे। आता आपल्याला इथे पुढे आहे ना, त्याला थोडस लेस लावून घेणार आहे मी। तर तुम्हाला जी आवडेल त्याप्रमाणे घेतली तरी चालेल, मला ह्या डिझाईनला हे मॅच होत आहे म्हणून मी हे घेणार आहे। तर ही लेस लावून घेऊया आपण, त्यासाठी हे पॅन्डल बदलून घेणार आहोत मशीनचं। असं टोपडं आहे आपल्याला पुढे लावायचं आहे, मग हे घ्यायचं आणि लेस आहे त्याचं हे थोडंसं इथे फोल्ड करून घेणार आहोत। आणि इथे आपण पलटीच करून घेतली, नाडीच्या खाली लावायची गरज असते, तर इथे लावायचं आहे आपल्याला। तर हे असं पकडून घ्यायचं आणि ह्या पॅन्डलच्या आत अशा प्रकारे आपण बसून घेणार आहोत आणि इथे टीप घालायचं आपल्याला। इथे तुम्ही एखादी फ्रील वगैरे लावली तरी चालू शकतं कापडाची। आपलं टोक आलं की तिथे पण आपण हे थोडंसं फोल्ड करून असं करून त्याच्यावर हे करून अशी टीप घेणार करू। अशा प्रकारे आपली ही लेस लावून झालेली आहे। आणि ज्या मुलांना मानेवर खूप लहान असते आणि तिथे खूप लूज लूज वाटतं टोपडं, त्यासाठी ह्या पद्धतीने शिवलं की एकदम छान परफेक्ट बसलं जातं। अशा प्रकारे हे सोपं छानसं टोपडं आहे। जर आवडलं असेल आणि माझे अजूनही टोपड्याचे झबल्याचे व्हिडिओ आहेत तेही तुम्ही पाहू शकता। जर हे टोपडं आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा। थँक्यू।